ऋतिक बस का मग तिकडे गेलो देऊ परत मित्रांनो, आम्ही आज बनवत आहोत रात्रीची चिकन नाईट पार्टी। हे चिकन गेलेलं आहे भगुण्यात आणि खालवर करणं चालू आहे। सध्या आपण शेतामध्ये आहोत आणि पाऊस येत असल्यामुळे इथे आपण खोपीमध्ये चिकन बनवत आहोत। फुली हे भरेल। आता आपण चिकन उकडून घेऊत, नंतर मस्तपैकी फोडणी देऊन भाजी बनवूत। बस का नाही जाय जरूर असेस जरूर दे ना। किती टाइम लागते त्याला? 4 मिनिट। 4 मिनिट नाही, कचट तयार। आपलं चिकन लगेच 4 ते 5 मिनिटांमध्ये शिजल। चटणी मसाला मिक्स करायची का नाही? हळद पावडर काय रे ते बटन मसाला नाही तो नाही येसोर मटन मसाला गिरवी हे पडलं तेल आपलं हे अद्रक पेस्ट मिरची पावडर हे मिरची पावडर
आपल्या कुकचं नाव आहे एकनाथ लिंबाळकर। आणि एकनाथ लिंबाळकर कोणती भी भाजी असू द्या, मटन भाजी, झिंगा भाजी, खेकडा भाजी, मासी भाजी, प्रत्येक भाजी एकदम मस्त बनवतो आणि एकदम चविष्ट। हे काय पडले? मसाला। हा आहे गिरवी मसाला। बघा कसा मस्तपैकी रंग आलेला आहे आपल्या भाजीला। मस्तपैकी तरी दिसत आहे। मुटक्या दगड वासदेव का आधार आला आहे। शंभर शंभर वापस पलट। पानी चल का लोबर भाजी पाव किलो तेल जरा सांग। ओके सांगू का बघा रे एवढी चौघीच जण आपण सभ्यात तरी चाल झालेली आहे आपली भाजी। झालेली आहे आपली भाजी एकदम रेडी। आता 5 मिनटं आपण थोडंसं उकळा येऊ देईपर्यंत चुलीवर ठेवता। सर्व 4 जण इथे आलेले आहेत नाईट पार्टी चिकन नाईट पार्टी करण्यासाठी। आणि 1 किलो चिकन आहे आणि आम्ही सर्वजण शेतामध्ये आलेले आहोत। पार्टी झाल्याच्या नंतर आम्ही परत गावाकडे जाणार। आणि ही आहे खोपी, कारण पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण खोपीमध्येच भाजी बनवत आहोत। भाजी तयार झाली की बाहेर बसून जेवायला। बघत राहा पुढे। मस्तपैकी उकळा आलेला आहे। चला तर मग आपली भाजी तयार झाली। आम्ही आता गेलतो सनीगणी पण डिग्री दिली नाही। आता डिग्री आली ना नाही म्हणे जमत नाही। नमन देना दिया आलेली आहे आपली भाजी बाहेर। आणि किती मस्त दिसत आहे। वरून पाऊस पडत आहे थोडा थोडा आपल्याला शितुडे दिसत असतील। पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे आपण परत आपल्या खोपीमध्ये जात आहोत। तर चला खोपीमध्ये परत। वातावरण बिघडलं आहे तरी सर्वांनी खोपीत जाण्याची कृपा करावी। वाकड्या करायची आणि नीट करकिरी काम करू किरत
सर्वांना तरी शेवटीला अजूक आलेले आहे। तर आपण सर्व जणांना वाढून दिलेलं आहे आणि आपण जेवण करणार होता, आता आपण पण या भाजीचा स्वाद घ्या। ये किस आसानी से फूट गया। मस्तपैकी चिकन शिजलेलं आहे आणि पहिला घास खात आहेत आमचे कुक एकनाथ लिंबाळकर, आमचे आचारी एकनाथ लिंबाळकर। सांग एकनाथ लिंबाळकर, सांगा कसा झालेलं आहे आपलं चिकन, प्रतिक्रिया व्यक्त करून दाखवा। एकदम नंबर एक झालेलं आहे म्हणा। चला मी पण जेवण करतो। मागे ना रेला मला समजा दिया था।